कन्नड तालुक्यातील वडगाव तरुण संभाजी पाटील व त्यांच्या पॅनलचे भरघोस मतांनी विजय झाल्याने गावात आनंदाचा वर्षाव होतोय संभाजी पाटील यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचंड मतांनी विजय झाल्याने नागरिकांनी जल्लोष केलाय दरम्यान मागील काही वर्षापासून वडगाव ग्रामपंचायत विकास खुंटलेला असल्याने आम्ही आमच्या गावचा विकास करूनच दाखवू असे नवनिर्वाचित सरपंच संभाजी पाटील यांनी आमच्या चॅनल सोबत बोलताना सांगितले इतका कोल दिलेला आहे की आपल्यावर भरघोस विश्वास केलेला जनतेने एकतर्फा आपण बाजी मारलेली आहे सातशे ते तेहतीस मतदानपैकी आपण पाचशे एकोणतीस मतदाने जिंकलेलो तर आपल्याला जनतेचा जो आपल्यावर विश्वास ठेवलेला आप आहे तो आपण विश्वास जसान तसा टिकवणार आहे आणि जनतेचा विश्वास आपल्याकडून तुटणार नाही गावाची जी अवस्था झालेली आहे ती अवस्था आपण सुधारण्याचा प्रयत्न करू आपल्याकडून जी आशा त्यांनी बाळगलेली आहे ती पूर्णच करू हे माझं आश्वासन आहे बरं का अजेंडा काय होता तुमचा माझा अजेंडा असा होता की गावात जे आतापर्यंत सगळ्यात जास्त म्हणजे रोडाची परिस्थिती गावात रोड नाही पाणी गोरगरिबांचे एकदम म्हणजे जो म्हणजे घरकुलांचे जे लबडी आहेत ते पूर्ण पूर्ण लाभ मिळत नाही ते सगळं आपण त्यांचं पूर्ण आशा जी ती पूर्ण करणार आहेत सातच्या सात निवडून आले तर काय सांगाल तुम्ही जनतेने तुम्हाला एवढा मोठा कौल दिला आहे आणि आताच सरपंच जे नियुक्त सरपंच आहेत त्यांच्याशी बोलणं झाला आहे की ते सांगत की गावाची अशी अशी परिस्थिती होती विकास कुठेतरी खंडित झालेला होता तर आपण कशा माध्यमातून या पुढे विकास रेटून नेणार आम्ही आमच्या सर्व बॉडीच्या माध्यमातून आमचा विकास करणार आहे आणि जे माग मागच्या पंचवार्षिकला आम्ही विनोद केलेली होती त्या सरपंचाच्या माध्यमातून कुठलंच काम विकास काम झालेलं नव्हते त्याकरता आम्ही प्रतिनिधी भाईदास पवार कन्नड